अभिजीत दादा क्षीरसागर ह्या कुस्ती संकुलमध्ये मी काही मागील काही वर्षापासून सराव करतोय. जेव्हा मला इथं कुस्तीला किंवा मला इथं लढतीला कोण भेटेना झालं तेव्हा मी कोल्हापूरची तालमीत गेलो. पण माझं खरं म्हणजे इथं जोड आणण्याचं कारण किंवा माझं एवढी मोठं स्वप्न बघण्याचं कारण म्हणजे हे तालीम आहे की आपण सगळेजण आता राहता. आताच दादा म्हणले की आपण 300 पोरं राहण्याची आपण व्यवस्था करणार आहे इथं की जेणेकरून मोहोळ तालुक्यातल्या किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पोराशांना मोहोळ सोडून दुसऱ्या कुठं कोल्हापूरला किंवा जसं आम्हाला जावं लागलं तसं दुसऱ्या कुठल्या पोराशांना बाहेर जाता कामाने किंवा बाहेर प्रशिक्षण घेता यावं आणि आपल्या इथं मोहोळमध्ये भेटणं झालंय असं काही होऊ नये. म्हणून आत्ताच बोलले की आपण 300 पोरं राहतील असं इथं तालीम बांधूया तर ते लवकरात लवकरच पूर्ण होईल असं त्यांनी शब्द पण दिला आहे. आणि ह्या तालमीला आपण सहकार्य सगळेजण मिळून करूया. आणि दुसरी गोष्ट आज माझा मायभूमी तुम्ही सत्कार करताय याचा मला खूपच आनंद होतोय की आज मी खरंच तुम्हाला महाराष्ट्र केसरीची गदा देऊन खरंच मी सगळ्यांना जिंकलंय की महाराष्ट्र केसरी. आणि मग अशी साहेब पण बोलले की आता महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना तू इथंच थांबू नको की तू पुढं पण खेळ. की मी नक्कीच सांगतोय की मी मागच्या वर्षी सांगितलेलं होतं की पुढल्या वर्षीची गदा आपली आहे. माझे जे फॅन्स फॉलोअर्स आहेत ते सगळ्यांनी कुणी नाराज होऊ नका पुढे 2024ची गदा आपणच घेणार आहे. म्हणून आम्ही ती घेऊन आपल्या मोहोळ तालुक्याला धावलेली आहे. म्हणून आता पण मी हे शब्द देतोय की पुढची हिंदकेसरीची गदा पण आपलीच आहे. आणि मी आता बाहेरनं टूर लावून स्पर्धा खेळण्याचा प्रयत्नही करेल. मी असं म्हणत नाही की आपण 100% बाहेरनं मेडल आणेच पण 100% बाहेरने जाऊन मेडल आणण्याचा प्रयत्न करेल. आणि हिंदकेसरी स्पर्धा आपल्या भारतातली एक नंबरची स्पर्धा जी आहे ती हिंदकेसरी स्पर्धा मी त्या स्पर्धेतनं आपल्याला आपल्या मोहोळ तालुक्याला गदा देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आज जसा मला सगळ्यांनी आशीर्वाद दिलाय त्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहो. माझ्यावर प्रेम सगळ्यांनी असंच करत राहू. धन्यवाद.